राष्ट्राच्या प्रगतीसाठी महापुरुषांचे विचार आत्मसात करणे गरजेचे. राजेंद्र पाटील यांची प्रतिक्रिया. श्री निनाई देवी महिला मंडळ यांच्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन. प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी जिद्द चिकाटी आणि प्रयत्न केल्यास यश नक्की मिळते. आजच्या धावपळीच्या जगामध्ये महिलांनी पुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या मुलांच्यावरती योग्य पद्धतीचे संस्कार करावेत, असे प्रतिपादन राजेंद्र पाटील यांनी केले. ते निप्पाणी येथे श्री निनाई देवी महिला मंडळ शिवाजीनगर निप्पाणी यांच्या वतीने हळदी कुंकू समारंभ व कर्तृत्ववान महिलांचा सन्मान कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. उपस्थित मान्यवरांना रोपटे व शाल देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापिका कांचन बिरनाळी या होत्या. स्वागत व प्रास्ताविक माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक विलास गाडीवडर यांनी केले. दोन वर्ष काळ सोडला तर या ठिकाणी आपण प्रत्येक वर्षी आपण या हळदी कुंकूचा कार्यक्रम या ठिकाणी घेत असतो. हळदी कुंकू कार्यक्रम घेण्याचा उद्देश आहे की महिलाने एक स्टेज व्हावं, त्यांचा सन्मान व्हावा, त्यांच्या एकमेकाचे विचार देवाणघेवाण व्हावं आणि आम्ही काय केलं पाहिजे हे त्यांच्याकडून सूचना आल्या पाहिजेत आणि तुम्ही काय करायला पाहिजे किंवा तुम्ही समाज सुधारणा कशी केलं पाहिजे, घर सुधारणा कसं केलं पाहिजे, आपली गल्ली सुधारणा कशी केली पाहिजे, गाव सुधारणा कशी केली पाहिजे, हेही या ठिकाणी तुम्हाला काही वक्त्यांच्या वतीनं मार्गदर्शन करण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतो. मी बघतो या गेल्या 20-22 वर्षामध्ये ज्या ज्या वेळा महिलांना माझ्या माता भगिनींना समस्या आल्या त्या त्या वेळेला मी त्या समस्या तुमच्या निकालात काढण्यासाठी हिरेरीनं समोर भाग घेतले. मग गोरगरिबांच्या साठी आपण काम कार्य करत आलो. मी 2005-06 साली ज्या वेळेला गरिबांच्या साठी जे मार्केटमध्ये पुस्तकं वाटायला येतात, फ्रीमध्ये द्यायला येतात, त्यावर मी त्यावेळेला आवाज उठवलं आणि गरिबांच्या साठी सगळ्या मुलांना मार्केटमध्ये विकत न घेता ते फ्रीमध्ये मिळालं पाहिजे यासाठी संपूर्ण राज्य सरकारचा निर्णय बदलायला लावण्याचं काम तुमच्या विश्वासातून मी त्यावेळेला केलं. पुढे बोलताना पाटील म्हणाले, आज सर्व क्षेत्रांमध्ये महिला कार्यरत असून त्यांना सर्व क्षेत्रांमध्ये 50% संधी उपलब्ध करून दिल्यानंतर राष्ट्राची प्रगती होण्यास मदत होणार असल्याचे सांगितले. खांदाला खांदा लावून सर्व क्षेत्रामध्ये अग्रेसर असणाऱ्या आजच्या या महिला आहेत. कुठलं क्षेत्र नाही सगळा, आर्मी असते, शिक्षण असते, राजकारण असते, समाजकारण असते, सर्व क्षेत्रामध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावूनच महिला पडू जात आहेत. आणि म्हणून हे प्रबोधनाची गरज, खरं तर साहेब हे प्रबोधनाची गरज आज तुमच्या माध्यमातून होणं गरजेचं आहे आणि अशा अनेक आव्हानं आज आपल्याला भविष्याच्या काळामध्ये पाहता येतील. खरं तर सोशल मीडियाचा आता मगाशी उल्लेख झाला, मी म्हटलं की मोबाईल असेल, मोबाईलवर साहेब तर इतकी विकृती आलेली आहे. एखादा अपघात झालेला असेल तर त्या अपघाताला पाणी घालाय कोण जाणार नाही, तर त्या अपघाताचं शूटिंग करणार आणि कधी टाकेन अशी अवस्था झाली. माझे दागिने घाल, कोण म्हणतं माझी साडी घेईल, तिने काही घेतलं नाही, गेली सत्कार वगैरे करून आली आणि येताना प्रवीण दवणेना सोबत घेऊन आली. ना माझ्यावर साडी आहे, ना माझ्यावर दागिना आहे, माझा दागिना म्हणजे हा माझा मुलगा आहे. ज्यावेळी हे विचार तुमच्या मनामध्ये येतील त्यावेळी तुमचे चांगले संस्कार होतील, त्यावेळी तुमचा खऱ्या अर्थानं कुटुंबाचं नाव होईल, समाजाचं नाव होईल. भविष्याच्या काळामध्ये महिलांचं खऱ्या अर्थानं सक्षमीकरण व्हायचं असेल, महिलांचं खऱ्या अर्थानं सबलीकरण व्हायचं असेल, त्याची सुरुवात आपल्या घरापासून झाली पाहिजे. आपल्या मुलींना, आपल्या मुलांना योग्य असे संस्कार आपण द्यायला शिकले पाहिजे. खरं तर बराच वेळ झालेला आहे, मगाशी मला मॅडम सांगितलं की 30-35 मिनिटांमध्ये तुमचा आवर्त घ्या. खरं तर चांगला प्रतिसाद आपण दिलात, मला समजून घेतलं. या प्रसंगी मनीषा शिवाळे, सीमा मोरे, आरती गाडीवडर यांनी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा अशा विविध क्षेत्रांमध्ये उत्तम कर्तृत्वान ठरलेल्या कार्य केलेल्या महिलांचा, कुमारिका व युवतींचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राध्यापिका कांचन बिरनाळे म्हणाल्या, कुंकू म्हणजे क्रांतीचे प्रतीक आहे. हळदी कुंकूचं कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना हक्काचं व्यासपीठ मिळालेले असून यापासून महिलांनी प्रेरणा घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. आपल्या व्यक्तिमत्वामध्ये जिद्द पेरत राहिल्यास प्रेरणा आपोआपच मिळणार असल्याचे सांगितले. आर्थिक परिस्थिती चांगली नाही, मी फार कमवत नाही, मी फक्त घरीच असते, माझा नवरा 10,000 रुपये पैसे कमवतोय, माझ्या मुलीचं मुलांचं कसं होणार म्हणून हतबल होऊ नका. तुम्ही फक्त मुलांच्या मध्ये जिद्द पेरत राहा, प्रेरणा देत राहा, संघर्ष करत राहा, वाट आपोआप कमी होते. दुसरी एक गोष्ट, इथल्या आपल्या अकोलची 10-15 किलोमीटर पण अंतर नाही आहे आपल्यापासून, तर तिथली जी मुलगी आहे
तिलाही वडील नाही आहेत. सानिका शंकर पाटील अकोट, तिलाही 98% मार्क्स मिळाले. तिच्या इंजिनिअरिंगचा गव्हर्नमेंट सीट मधून तिला इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन सुद्धा मिळालं, पण खूप लांब होते म्हणून ते तिला नाकारलं. बेळगावला गोमटेला तिने ऍडमिशन घेतलं. हॉस्टेलचा तिचा राहायचा खर्च जवळजवळ 65,000 वर होणार होता. तिच्यासाठी आम्ही पैसे जमवण्याचा प्रयत्न करत होतो, पण त्या मुलीनं सांगितलं मॅडम थांबा थोडे दिवस. त्या मुलीनं मेरिट स्कॉलरशिपसाठी म्हणून मेरिटनं हॉस्टेलला ऍडमिशन मिळवण्यासाठी म्हणून प्रयत्न केले. शासनाच्या योजना खूप चांगल्या आहेत. देवराज अरस्टा हॉस्टेलमध्ये जे अत्यंत उत्कृष्ट असं हॉस्टेल आहे तिथं एकही रुपया फी नाही, मेस बिल नाही, नाश्ता नाही, काही नाही, कशाचंही तिला पैसे न भरता तिला 4 वर्षाचं आता इंजिनिअरिंगचं शिक्षण मिळणार आहे. यावेळी या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक विलास गाडीवडर, नगरसेवक बाळासाहेब देसाई सरकार, डॉक्टर जस राजगिरे, सो अनिता पटाडे, सो सुजाता गाडीवडर, शौकत मनेर, संजय पावले, दिलीपना पटाडे, अनिस मुल्ला, दीपक सावंत, स्टेट बँक मॅनेजर खवरे मॅडम यांच्यासह महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार अजित पवार यांनी मानले.